ताजा बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाइव यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. महाराष्ट्र न्यूज लाइव, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी गौरी. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे श्री गणपा डेव्हलपर्स. शिक्षणाची ज्ञानगंगा समाजातल्या सामान्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं गरजेचं असून पारंपरिक शिक्षणाबरोबरच कौशल्यपूर्ण शिक्षणाची गरज असल्याचं प्रतिपादन भैरवनाथ विद्यालय मंदिर पाबळ आयोजित सेवापूर्ती समारंभात प्राचार्य अविनाश क्षीरसागर यांनी व्यक्त केलाय. प्राध्यापक सुरेश रणपिसे, प्राध्यापक महम्मद पटेल या दोघांचे हे सेवापूर्ती समारंभ कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. क्षीरसागर पुढे म्हणाले, रणपिसे आणि पटेल यांनी प्रामाणिकपणे विद्यार्थ्यांना दैवत मानून 32 वर्ष सेवा केली आहे. यावेळी त्यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आलाय. रणपिसे यांनी आपल्या सेवाकाळात शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन शेतकऱ्यांना शेततळे, विविध प्रकारची खते, जैविक औषधे, रासायनिक औषधांचा कमीत कमी वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केलंय. तसेच शेती क्षेत्रात विविध विषयांवर अभ्यासपूर्ण व्याख्याने दिली. शासनाच्या विविध योजनांची माहिती देखील त्यांनी आपल्या परिसरातील शेतकऱ्यांना दिली. तर पटेल यांनी अत्याधुनिक शेती संबंधित इलेक्ट्रिकल अवजारांचा वापर करून शेती कशी फुलवावी या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा आपल्या विभागात उपलब्ध करून दिल्या असल्याचं प्राचार्य अविनाश क्षीरसागर यांनी सांगितलं. यावेळी प्राध्यापक निळकंठ पाटील, प्राध्यापक अण्णा ओव्हाळ, प्राध्यापक संतोष क्षीरसागर, प्राध्यापक जितेंद्र कुमार थिटे, पर्यवेक्षक तुकाराम ताम्हाणे, उपमुख्याध्यापक सुदाम पिंगळे, सहकारी बांधवांनी आपल्या भावना व्यक्त केल्यात. कार्यक्रमाला रोहिणी गायकवाड, एकनाथ बगाटे, लक्ष्मण कोल्हे, कुमार आबा चौधरी, आनंद गायकवाड, काळूराम गव्हाणे, अजय थिगळे, राहुल गायकवाड उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन एकनाथ शिवेकर तर आभार राजश्री रणपिसे यांनी मानले. आणि उपस्थित सर्व बंधू भगिनी, खर तर ज्या विषयावर रणपिसे सरांचा माझा वाद व्हायचा आणि 100% सर्वात जास्त वाद प्रेमळ वाद म्हणायचा, तो रणपिसे सरांचा माझा. कारण मी त्यांचा विद्यार्थी, मी कायम स्टाफ रूम मध्ये सांगायचो की रणपिसे सर निरोप समारंभ कसा करायचा हे माझ्या हातात. मग त्यावेळी पण वाक्य ठरलेलंच असायचं, तुला काय शिवाय द्यायची तेवढे दे. आणि मग त्यावेळी शेजारी सगळे स्टाफ रूम मध्ये बसलेले असायचे, मग सगळे हसायचे आणि आमचा विरोध चालू असायचा. खर तर मी 2006 पासून सर्वांना ओळखतो. पटेल सर आहेत, रणपिसे सर आहेत, गव्हाणे सर आहेत, सर्वांना स्टाफ मेंबरला मी 2006 पासून बोलतो. कारण विद्यार्थी दशेमध्ये असल्यापासून त्यांची माझी ओळख आहे. कारण रणपिसे सरांचा नेहमीचा प्रसंग आमचा निघायचा, सहलीला सरांनी आम्हाला नेलं होतं. तिथपासून आमची सुरुवात व्हायची तर निरोप समारंभापर्यंत या ठिकाणी विषय थांबायचे. खर तर रणपिसे सर असं व्यक्तिमत्व, त्यांना कधी राग जाणार नाही. आणि रागापर्यंत एखादी गोष्ट पोहोचली की त्यांनी मला कधी आवाजावर कधी बोललं नाही. कारण सर्वांना स्टाफ मेंबर सर्वांना माहिती कोणत्या शब्दांनी मला हाका मारायचे ते ठरलेलं असायचं. तर सांगण्याचा उद्देश असा की आयुष्यामध्ये कोणाकडून काहीतरी गोष्ट आपण घेतल्या पाहिजे. आणि पटेल सर आहेत आणि दोन व्यक्तिमत्व अशी होती की त्यांना कधी राग आला नाही. की पटेल सरांबरोबर कमीत कमी मला आठवते 5 वर्ष आम्ही एका डब्यामध्ये जेवायचो. की त्यांना 3 तास वापसायचा, मलाही 3 तास वापसायचा, आम्ही एका डब्यामध्ये जेवायचो. आणि त्यावेळी घडणाऱ्या चर्चा असतील, निर्माण होणारे प्रसंग आहेत, यातून बऱ्याचशा गोष्टी या ठिकाणी शिकायला मिळायचे. खर तर विंद करंदीकरांनी एका कवितेमध्ये असतील असं म्हटलेलं आहे की आपण आयुष्यामध्ये कोणाकडून काहीतरी घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि या दोन माणसांकडून खरंच आयुष्यामध्ये खूप काही गोष्टी घेण्याचा मी माझ्या परीने या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. की रणपिसे सरांना सन्माननीय व्यासपीठ आणि उपस्थित सर्व माझे सहकारी, सगळ्या कार्यक्रमाला बोलण्याचा योग येतो, परंतु शक्यतो निरोप समारंभाला भाषण करत असताना थोड्याशा मर्यादा
कहां से शुरू करें समझ नहीं आता है। आपकी विदाई के जिक्र से दिल भर जाता है। आपकी जिंदगी जिंदा दिल के इससे इतने मंजूर है कि सम्मान से हम सबका सर झुक जाता है। कुटुंब शुरू करा और कुटुंब संपोर इतका सम्मान काले का कार्यक्रमामध्ये एका वक्त्याने असं सांगितलं की माणूस जन्माला वेळेच्या अगोदर अव्यक्त असतो आणि मृत्यूनंतर तो अव्यक्त होतो। या दरम्यानच्या काळामध्ये व्यक्त होत असताना म्हणजे जन्माच्या अगोदर अव्यक्त असतो आणि मृत्यूनंतर अव्यक्त होतो, या दरम्यानचा जो काळ आहे या काळामध्ये तो व्यक्त होत असतो असं एक काळ बोलताना वक्त्याने सांगितलं। खरोखर हा व्यक्त होण्याचा काळ गोड व्यक्तांच्या मध्ये व्यक्त होण्याचा काळ जो आहे तो काळ म्हणजे आमच्या सगळ्या स्मृती सरांच्या गुणी सरांची अगदी मान्यवर त्यांच्याकडे पाहिल्यानंतर तुम्ही तुम्ही लोकांकडे तुम्ही पहा त्यांच्याकडे पाहिल्यानंतर 32 वर्षामध्ये सतत हसतो पॉझिटिव्ह विचार करणारे सकारात्मक विचार करणारी कारण सकारात्मक ऊर्जा देणारी माणसं जीवनामध्ये भेटणं हे अतिशय महत्त्वाचं असतं। नकारात्मक ऊर्जा देणारी माणसं जर जीवनात भेटली तर आपली कुठली गोष्ट पूर्णत्वास जात नाही। सकारात्मक ऊर्जा देणारी माणसं ज्यावेळी आम्हाला भेटतील त्यावेळी निश्चितपणाने आमच्या ज्या गोष्टी आहेत आपल्या भागातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या महाराष्ट्र न्यूज लाईव्ह यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा।